गद्यपाठ पाठ एकोणीस धोंडा संकल्पना चित्र धोंडा आशय राजूला सापडला चमत्कारिक धोंडा राजूचं स्वप्न धोंड्याची खरी गोष्ट सारांश आशय मुलांनो तुम्हाला क्रिश सिनेमा आठवतोय का त्यात क्रिशला परग्रहावरून पृथ्वीवर हरवलेला एक जीव सापडतो तो जीव त्याच्याकडे असलेल्या शक्तीने जादू करून क्रिश व त्याच्या मित्रांची मदत करतो मुलांना तो सिनेमा खूप गमतीशीर व काल्पनिक घटनांनी भरलेला होता म्हणून तुम्हाला तो सिनेमा बघताना खूप मजा आली असणार आपण जेव्हा आपल्या अवतीभवती असलेल्या वस्तू घटना पाहतो तेव्हा तुम्हाला त्या ते वस्तू पाहून बऱ्याचदा प्रश्न पडत असतील काही वस्तू अशा असतात की त्या बघताच क्षणी आपल्याला आवडतात त्यांचे गुणधर्म वेगळेच असतात अशा कितीतरी सापडलेल्या वस्तू तुम्ही गोळा केल्या असतील बरोबर ना उदाहरणार्थ सागर गोटे काचेच्या गोट्या शंख शिंपले इत्यादी कल्पना करा की क्रिश सारखीच तुम्हाला पण एखादी परग्रहवासी वस्तू सापडली तर किती मजा येईल ना तुम्ही त्याचे काय कराल तुम्ही त्याच्याविषयीची माहिती कोणाकोणाला सांगाल तर असो खालील धडा सुद्धा असाच राजू नावाच्या चाणाक्ष हुशार आणि वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद असलेला मुलाचा आहे ज्याला खेळताना एक चमत्कारिक धोंडा म्हणजेच दगड सापडतो हा सापडलेला धोंडा काय काय जादू करतो आणि राजू त्यावर काय उपाय करतो हे या धड्यामध्ये आपण बघणार आहोत चला तर मग आपण या धोंड्याची गोष्ट वाचूया राजूला सापडला चमत्कारिक धोंडा राजू हा चौकस बुद्धीचा व जिज्ञासू वृत्तीचा मुलगा सतत तो काही ना काही उद्योग करत असायचा प्रत्येक गोष्टीचे त्याला प्रश्न पडत असत एके दिवशी शाळेतून घरी परत येताना राजूने खेळण्यासाठी एक दगड उचलला तो त्याला गुळगुळीत दिसला पण त्याचा स्पर्श त्याला खरखरीत लागला त्याने तो दगड फेकला परंतु तो दगड इतर दगडासारखा घरंगळत न जाता उड्या माराव्यात तसा खूप लांब जाऊन पडला राजूला आश्चर्य वाटलं कारण त्याने काहीच जोर न लावता फेकलेला दगड एवढ्या लांब अंतरावर कसा काय पडला त्याने दुसरा दगड उचलला आणि तो दगड जास्त जोर लावून फेकला परंतु हा दगड त्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत पोचलाच नाही बऱ्याच वेळा राजूने तो गुळगुळीत धोंडा उचलून फेकला तर तो धोंडा जास्तीच लांब जाऊन पडत होता राजूला आश्चर्य वाटलं आणि धोंड्याची गंमत वाटत होती अंधार फार झाला तसा राजू तो धोंडा व इतर काही दगड घेऊन घरी आला राजूचे बाबा कडक शिस्तीचे होते राजूच्या उशिरा घरी येण्याने ते चिडले व त्यांनी राजूच्या खिशातले सगळे दगड बाहेर फेकून दिले रात्र झाल्यानंतर राजूला काही झोप लागली नाही सतत त्याच्या डोळ्यासमोर गुळगुळीत दगड दिसत होता राजू घराबाहेर पडला व तो गुळगुळीत दगड शोधू लागला बऱ्याच वेळानंतर गर्द झुडपात त्याला अंधुक्षी चकाकी असलेला तो दगड दिसला त्याने तो दगड त्या झुडपातून न घाबरता काढला राजूला दगडधोंडे गोळा करण्याचा छंद होताच घरी आल्यावर राजूने तो दगड इतर दगडांसोबत टेबलच्या ड्रॉअरमध्ये ठेवला सकाळी जेव्हा राजूने ड्रॉवर बघितला तर त्या गुळगुळीत दगडांसोबत ठेवलेले इतर दगड राजूला सापडले नाहीत तो गुळगुळीत दगड थोडासा फुगीर व वजनाने जड वाटला राजूला हा सर्व भास वाटला दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी पुन्हा तो दगड झोपताना कोणाचही न दाखवता ड्रॉअरमध्ये मध्ये ठेवला मध्यरात्री जेव्हा सर्वजण गाड झोपले तेव्हा राजू स्वप्नातून जागा व्हावा तसा खडबडून जागा झाला राजूला त्या दगडाची हालचाल दिसू लागली तो दगड वेडा वाकडा होऊन त्याच्यापासून दुसरा दगड निर्माण झाला राजूला भीती पण वाटली व गंमत पण वाटली राजूला सगळे स्वप्नवत वाटू लागले सकाळ झाल्यावर रात्री घडलेला प्रकार आठवला त्याने ड्रॉअर उघडून पाहिला तर तिथे खरोखर दोन दगड होते आता मात्र राजू खूप घाबरला हा सर्व प्रकार शाळेत आल्यावर त्याने शिक्षकांना व त्याच्या मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांना राजूचा नेहमीचा खोडकरपणा असेल म्हणून सर्वांनी ऐकायचं टाळलं कुणीच काही ऐकत नाही म्हणून राजू अस्वस्थ झाला त्याच दिवशी राजूच्या शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं त्यांनी मुलांना अंतराळासोबतच परग्रहावरील माहिती दिली त्यांनी मुलांना अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टीविषयीची माहिती परग सांगितली राजूने ही माहिती बारकाईने ऐकली व तो एक निश्चय करून घरी आला राजूला त्याच्या बाबांनी पाठिंबा दिला राजू त्याच्या बाबा आणि त्याचे पाटील सर असे जण अनिल घोटे सरांना भेटले काही दिवसांनी डॉ अनिल घोटे त्यांच्या शास्त्रज्ञ मित्र डॉ कसबे आणि डॉक्टर पंडित यांच्यासोबत राजूच्या शाळेत आले पाटील सरांनी पाहुण्यांची ओळख करून दिली श्री घोटेसरांनी मुलांना सांगायला सुरुवात केली की कसे राजूच्या चलाखीमुळे व त्याच्या चाणाक्ष स्वभावामुळे त्याने रस्त्यावर सापडलेल्या धोंड्याच्या विशिष्ट व विचित्र गुणधर्माविषयी पाठपुरावा केला राजू या धोंड्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी त्याच्या बाबांसोबत घोटेसरांना भेटला घोटेसरांना सुद्धा तो धोंडा साधारण वाटला नाही म्हणून ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ कसबे आणि डॉ पंडित यांच्याकडे गेले राजूने सर्वांना त्याला दोन रात्री धोंड्याबद्दल आलेला अनुभव सांगितला हे सगळं ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या धोंड्याचे संशोधन केले संशोधनात त्यांना धोंड्याबद्दल धक्कादायक माहिती मिळाली ते धोंडे सर्वसाधारण दगड नसून परग्रहावरील सजीव प्राणी होते आपल्यापेक्षा कित्येक पटीने ते बुद्धिमान होते त्या धोंड्यामध्ये पृथ्वीवरील सजीवांसोबत निर्जीव वस्तू गिळंकृत करण्याची क्षमता होती त्यातून त्यांचे पोट भरत होते त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढून त्यामुळे दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होत होती राजूला असे धोंडे सापडले नसते आणि त्याने त्याचा पाठपुरावा केला नसता तर काही वर्षात मानवजात नाहीशी झाली असती अशा धोंड्यांना नाहीसे करणे गरजेचे होते काही दिवसापूर्वी अमेरिकेत सुद्धा असे धोंडे सापडल्याची बातमी आली होती असे डॉक्टर कसबे यांनी मुलांना सांगितले डॉक्टर कसबे यांनी असे धोंडे नष्ट करण्यात त्यांना यश आल्याचंही मुलांना सांगितलं व या सर्व यशाचं श्रेय त्यांनी राजूला दिलं कारण राजूच्या प्रसंगावधानाने व चाणाक्ष स्वभावामुळे हे अरिष्ट टळलं होतं सारांश बघितलं मुलांना गोष्ट फार मजेशीर व रोमांचक होती राजूच्या चाणाक्ष व कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याच्या स्वभावामुळे एक महाभयंकर धोंड्याचा व त्याच्या कारनाम्याचा शोध लागला राजूने योग्य वेळी शास्त्रज्ञांकडे जाऊन त्या धोंड्याची व त्याला आलेल्या अनुभवांची माहिती दिली त्यामुळे पुढील अनर्थ टळला मुलानो गोष्ट विज्ञानाला धरून परंतु काल्पनिक आहेच पण यातून तुम्ही हा धडा घेतला पाहिजे की प्रत्येक निर्जीव व सजीव वस्तूला त्याचे काही गुणधर्म असतात आपल्याला आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू दिसतात आपण त्या पाहतो पण त्या अशा का आहेत असे काहीसे प्रश्न आपल्याला क्वचितच पडतात आपल्याला बऱ्याच गोष्टींचा छंद असतो आणि अशा कितीतरी गोष्टी छंद म्हणून गोळा करतो उदाहरणार्थ जुनी नाणी जुनी तिकिटे वेगवेगळ्या प्रकारची पेन्स इत्यादी असे असले तरी आपण त्याची पूर्ण माहिती गोळा केली पाहिजे त्यांचा इतिहास उपयोग या सर्वांविषयी जाणून घेतले पाहिजे राजूने त्याला सापडलेल्या धोंड्याविषयी व त्याला आलेल्या अनुभवांबद्दल त्याच्या वडिलांना सांगितले त्यानंतर त्याच्या शिक्षकांना सांगितले त्यामुळे त्याला शास्त्रज्ञांकडे जाता आलं धोंड्याविषयी संशोधन झालं आणि मोठा अनर्थ टळला धडा जरी काल्पनिक विज्ञानकथेवर आधारित असला तरी तुम्ही तुम्हाला जे काही अनुभव येतात तुमच्या बाबतीत जर एखादी घटना घडली तर याबद्दल तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना सांगा तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या शिक्षकांची यात मदत घ्या नवीन शब्द धोंडा गोल खरखरीत दगड चौकस कुतूहल मिश्रित प्रखर म्हणजे धगधगीत प्रकाश लहरी म्हणजे लाटा आकलना पलीकडे अर्थात समजण्याच्या पलीकडे स्वप्नवत म्हणजेच स्वप्नासारखे चाणाक्ष अर्थात कुशल वाक्प्रचार व त्याचे अर्थ भंडावून सोडणे अर्थात हैराण करणे रमणे अर्थात गुंतणे धास्तावणे अर्थात घाबरणे आषाळभूत नजरेने पाहणे म्हणजेच केविलवाणे होणे अर्थबोध न होणे म्हणजेच काही न समजणे घालमेल होणे म्हणजेच मन अस्वस्थ होणे एका वाक्यात उत्तरे लिहा एक राजू कशात रमत असे दोन राजूच्या हाती कसला दगड सापडला तीन राजूला बंद ड्रॉवरच्या फटीतून काय येताना दिसले चार राजूच्या शाळेत कोणाचे व्याख्यान होते पाच राजूला सापडलेल्या धोंड्यांमध्ये कसली क्षमता होती सहा कोणामुळे पृथ्वीवरील सहा कोणामुळे पृथ्वीवरील अरिष्ट टळले गाळलेल्या जागा भरा डॅश अंधूक होऊ लागला होता जास्त डॅश न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला तेवढ्यात आईच्या हाकेने तो डॅश बाहेर आला त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून डॅश बाहेर येताना त्याला दिसली हे धोंडे दूरवर असलेल्या Sorry. हे धोंडे दूरवर असलेल्या होते मुक्त डॅश प्रश्न कल्पना करा की तुम्हाला देखील अशीच एक चमत्कारिक आणि विशिष्ट शक्ती असलेली वस्तू सापडली आहे तुम्ही तुमच्या शब्दात त्याचे वर्णन करा पुष्टीधन